तालुक्यातील उमरदा येथे पटेल परिवारातील भगिनी यांच्या हस्ते सॅनिटरी कापडी पॅडचे वाटप करण्यात येऊन महिला व युवतींना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला। उमरदा येथे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी महिला व युवती यांच्या उपस्थितीत शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौजयश्रीबेन पटेल, केतकीबेन मुकेशभाई पटेल, कृतीबेन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते गावातील महिला युवती विद्यार्थिनी यांना मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सॅनिटरी कापडी पॅडचे वाटप करण्यात आले। यावेळी धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ मोगरा जयवंत पाडवी, बोराडी येथील जिल्हा परिषद सदस्य सौ जताबाई रमण पावरा, उमरदा येथील सरपंच जमुनाबाई वसावे, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, महिला ग्रामस्थ, युवती विद्यार्थिनी उपस्थित होते। प्रास्ताविक व सूत्रसंचालन पौर्णिमा पाठक यांनी केले। कोविड-19 पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले। यावेळी सेवाभावी उद्देशाने तसेच ग्रामीण भागातील आदिवासी दुर्गम भागातील महिला व युवतींना विविध मार्गदर्शन गेल्या 15 दिवसांपूर्वी सुद्धा कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांनी कार्यक्रम घेऊन करण्यात आले होते। प्रचलित पॅडपेक्षा कापडी पॅड वापरल्यास स्वच्छ भारत अभियानात देखील प्रत्यक्ष सहभाग सर्वांचा होईल। कापडी पॅड सुती कापडाने बनवलेला असल्यामुळेच शरीरासाठी आरोग्यदायी असून स्वास्थ्यासाठी लाभदायी आहे। ते नियमितपणे वापरण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन याप्रमाणे यावेळी करण्यात आले। विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महिला व युवतींना पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन पटेल भगिनी यांनी दिले। माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर।